तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाचे आवडते मोदक, तेही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून, म्हणजेच बेसनपासून मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला मोदक बनवायला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहून घेऊया. तर इथे सर्व प्रमाण मी एका कपाने किंवा वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे तुमचं प्रमाणाचं कप असेल ते तुम्ही वापरू शकता. तर मी इथे घेतलेलं आहे 2 कप बेसन. 2 कप बेसन मी चाळून घेतलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये घोटाळा होऊ नये. त्यानंतर त्या सेम कपाने मी घेतलेलं आहे 1 कप साखरेची पावडर. मिक्सरमध्ये साखर वाटून त्याची पावडर तयार केलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे वेलची पूड. साखरेबरोबर 4 ते 5 वेलचीचे दाणे मी पावडर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे काजू बदाम पिस्ताचे काप. 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. सेम मेजरमेंटने मी 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. तेथे एका शेगडीवर मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये मी आपलं 1/2 वाटी जे तूप होतं ते गरम करून घेणार आहे. तर आपलं तूप इथे गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ॲड करूया 2 कप बेसन. जे आपण चाळून घेतलेलं ते बेसन आपण तुपाबरोबर ॲड करायचं आहे. तर पूर्ण 2 वाटी बेसन आपण आपल्या तुपामध्ये ॲड करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. ते इथे मी बेसन आपलं तुपाबरोबर मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसची जे आच आहे ती आपल्याला मंद करायची आहे किंवा मीडियम फ्लेमवर करायची आहे. आणि आपल्याला हे बेसन छान असं परतून घ्यायचं आहे, त्याला चांगलं शिजवायचं आहे. हे बघा, अगदी हळूहळू करायचं आहे आपल्याला. हे बेसन पूर्ण शिजेपर्यंत 20 ते 25 मिनटं लागतात, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बेसन जसजसं शिजत जातं तसतसं त्यातून तूप सुटत जातं आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते हळूहळू पातळ होत जातं. ही क्रिया करताना आपल्याला कोणतीही घाई करायची नाही आहे. बेसन आपल्याला हळूहळू मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बेसन आपल्या मोदकामध्ये कच्चं लागणार नाही. ते बघा, आपलं बेसन हळूहळू शिजतं आहे आणि हळूहळू तूपही त्यातून बाहेर येत आहे. हे बघा, साधारणतः 25 मिनटं मी हे बेसन चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आपलं बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे, त्यातून तूपही बाहेर आलेलं आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपलं जो पॅन गरम आहे त्यामध्ये त्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. आता हे मिश्रण जरी पातळ दिसत असले तरी जेव्हा ते थंड होते तेव्हा ते घट्ट होते. तर मी एका दुसऱ्या परातीत किंवा ताटामध्ये ते काढून घेतो. तुम्ही पॅनमध्येही ते थंड करू शकता. तर लवकर थंड होण्यासाठी मी ते एका ताटामध्ये काढून घेतो. ते बघा, मी थंड करून घेतलेलं आहे फॅनखाली. तर आता बघूया आपलं मिश्रण तयार आहे का. बघा, मिश्रण घट्ट होत आहे. तर आता आपल्या मिश्रणामध्ये आपण ॲड करणार आहे आपण जी 1 कप साखरेची पावडर पूड तयार करून घेतलेली ती आपण आता हळूहळू यामध्ये ॲड करणार आहे. साखर ॲड करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे मिश्रण आहे बेसनाचं ते पूर्णपणे थंड असलं पाहिजे. जर गरम मिश्रणामध्ये तुम्ही साखर टाकली तर ते पूर्ण पाणी सुटेल त्याला, साखरेला, आणि तुमचं मिश्रण अजून पातळ होईल, त्याचे मोदक तुम्हाला करता येणार नाही.
तर मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला त्या मिश्रणामध्ये आपली साखर टाकायची आहे। तर हळूहळू मी पूर्ण आपली एक वाटी साखर या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर साखर मिक्स करताना आपण हाताच्या साहाय्याने यामध्ये मिक्स करून घेऊया। जस जसं मिश्रण आपलं थंड होत जातं ते अजून अजून घट्ट होत जातं तेव्हा आपल्याला पूर्ण एक वाटी साखर लागलेली आहे या मिश्रणासाठी। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1.25 कप किंवा 1.5 कप साखर टाकू शकता, पण 1 कपाचं जे मिश्रण आहे ते पुरेसे होतं मोदकाला गोडवा आणण्यासाठी। ते बघा साखर मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आपल्या बेसनाच्या मिश्रणाबरोबर, त्यामध्ये आपण आता ॲड करूया ही वेलची पावडर। तीसुद्धा मी हाताच्या साहाय्याने या पिठामध्ये मिक्स करून घेतो। त्यानंतर आपण ॲड करूया हे ड्रायफ्रूट्स काप। मी इकडे काजू बदाम आणि पिस्ताचे काप केलेले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आता हे मिश्रण मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे। हे बघा आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपण याचे मोदक करू शकतो। तर मोदक करण्यासाठी मी वापरणार आहे, बघा माझ्याकडे हा असा एक साचा आहे मोदकाचा, तर त्यामध्ये मी साचाच्या आतमध्ये आपलं जे मिश्रण आहे ते भरून घेतो। अगदी सहजतेने या मिश्रणाचे मोदक तयार होतात, कुठेही ही रेसिपी फसणार नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा। बघा आपला मोदक आपण साचामध्ये भरून घेतलेला आहे, पीठ आपलं जे होतं बेसनाचं मिश्रण ते मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। ते बघा आपला मोदक अगदी सहजतेने साच्यातून बाहेर आलेला आहे। अगदी खूप सोपी रेसिपी आहे, तर नक्की ही रेसिपी या गणेश चतुर्थीला बनवून पहा। तर अशा नवनवीन रेसिपींसाठी मराठी कढई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा।